शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने रविवारी सायंकाळी श्री राम रथ मिरवणुकीचं आणि दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मिरवणुकीमध्ये रामभक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. अयोध्या येथे श्री राम मंदिराचं उद्घाटन आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने ठाकरे गटाने रविवारी सायंकाळी श्री राम रथ मिरवणूक, पालखी आणि दिंडीचं आयोजन केलं होतं. दिंडीची सुरुवात राम मारुती रोड येथील श्री गजानन महाराज मंदिरातून सुरुवात झाली. मिरवणुकीमध्ये राम मंदिराची प्रतिकृती देखील ठेवण्यात आली होती. शहरातील घंटाळी मंदिर, श्री कौपनेश्वर मंदिर, श्री सिद्धिविनायक मंदिर, जांभळी नाका येथे या मिरवणुकीचा समारोप झाला. सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून वारकरी भवन येथे रामोत्सव अभिषेक भजन कीर्तन आयोजित करण्यात आले असल्याचं खासदार राजन विचारे यांनी सांगितलं. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.